मी जादूगार प्रिन्स धर्मेंद्र. प्रभातच्या 9 मार्च 2000 मध्ये माझा परिचय आलेला होता आणि परिचयाला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. प्रभातनं मला हे केलं. मागच्या वर्षी सरांची माझी गाठ पडली होती, त्याचं देखील एक स्मरणचित्र माझ्याजवळ इथं आहे. प्रभातला सर्व दृष्टिकोनातून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मी सचिन दत्तात्रय धनकुडे, भुसारी कॉलनी कोथरूडमध्ये राहतो. चेंज इंडिया माझं फाउंडेशन आहे आणि मी सामाजिक एकदम छोटासा कार्यकर्ता आहे. अशा ह्या कार्यकर्त्याचा आवाज, त्याचे विचार, त्याला काय वाटतं, त्याच्याबद्दलचे अनेक कार्यक्रम मी घेतले कोथरूडमध्ये भुसारी कॉलनी. ते त्यावेळेस प्रभातनी अगदी त्याची जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठी आमच्यासाठी सारख्या छोट्या कार्यकर्त्याला मदत केली. आता तरी सोशल मीडिया आलेलं आहे, पूर्वी तर 25-30 वर्षापासून आम्ही काम करतो, तर त्यावेळेस पत्रकारितेशिवाय आम्हाला दुसरं माध्यमच नव्हतं. अशा वेळेस आम्ही अगदी छोटे छोटे प्रेस नोट घेऊन जायचो. आम्हाला प्रेस नोट कशी करायची ती सुद्धा आपल्या सारख्या इथल्या पत्रकारांनी आम्हाला सांगितलं. मग त्याच्यातनं आम्ही घडत गेलो आणि आज ज्यावेळेस प्रभात 93 वर्ष वर्धापन दिनाचं साजरं करत आहे, त्यावेळेस आम्हाला आपल्या घरातला एक संस्था एवढी मोठी होती आणि गांधी सरांनी अगदी तन मन धनानी अगदी त्या संस्थेला अगदी जिद्दीने पुढं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल आम्ही प्रभातचं विशेष कौतुक करतो. आणि सर्वसामान्य पुणेकरांचा आवाज आहे ह्या. प्रभात हा सर्वसामान्य पुणेकरांच्या छोट्या मोठ्या गल्लीतल्या ज्या समस्या असतात त्या समस्यांना आवाज उठवण्याचं काम पूर्वीपासून प्रभात करतं आहे. त्याच्या ह्या वर्धापन दिनाला घरातल्या कार्यक्रमाला आल्यासारखं वाटतं आहे आणि प्रभातनी अशी दिवसेंदिवस अशी प्रगती करत राहावं आणि त्यासाठी आमच्या पुणेकरांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.